राजमनाचा वेदानी आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एराळा न्यूज। शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी खटाव तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचारी शहरातून जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढून संपूर्ण दिवसभर कामबंद आंदोलन केलंय। महसूल जिल्हा परिषद पंचायत समिती पाटबंधारे आणि इतर सर्व प्रमुख विभागातील अधिकारी कर्मचारी या संपात सहभागी झालेत। याबाबत तहसीलदार गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून संपावर महाराष्ट्र राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना 1982-84 जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी। पेन्शनधारक मंडळांचे जीवन अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जात आहे, पण शासन त्याबद्दल विचार करायला तयार नाही। 12 लाख कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक म्हणून कसे जगायचे हा प्रश्न समोर येतोय। म्हणून सर्व शिक्षक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जायचं ठरवलं आहे। या संदर्भात मोर्चानंतर संघटना प्रतिनिधी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यामध्ये शिक्षक समितीचे उमेश पाटील, शिक्षक संघाचे प्रमोद खाडे, महसूलचे भरत साणप, ग्रामसेवक संघटनेचे बमणराव ढेमरे, शिक्षक प्रतिनिधी जयप्रकाश पाटील, किरण अहिवळे, सहकार विभागाचे संतोष आवळे, वर्ग 4 चे तुकाराम खाडे, आरोग्य विभागाचे श्रीमती कुंभार मॅडम यांचा समावेश आहे। जयप्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले। नवनाथ खरमाटे यांनी आभार मानले। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सौ मिलिंदा पवार, वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।